या बातमी से प्रायोजक आहे ट्विंकल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर। सोलापूर शहरातील भारतनगर परिसरामध्ये मध्यरात्री भयंकर आग लागली। रात्री 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये गोरगरीब लोकांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत। दरम्यान यावेळी सर्व घरांचं नुकसान झालं असून यासाठी महापालिकेनं व प्रशासनानं गंभीरतेनं लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे अशी भावना सादिक नदाफ यांच्या वतीनं करण्यात येते आहे। रात्री भारतनगर परिसरामध्ये अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे। 4 ते 5 घर पूर्ण जळून खाक झालेले आहे। 5 घर पूर्ण जळून खाक झाले। संसार करण्यासाठी माणसाचं आयुष्य जातो। आयुष्य बनवण्यासाठी जे घर बनवतो माणूस त्याच्यासाठी एक एक भांडी एक एक सर्व साहित्य जमा करतो। ते साहित्य आज खाक झालं, काहीच झालं नाही, काहीच राहिलं नाही। ते गोरगरीब करून खाणारे व्यक्तिमत्व आहे। मी शासनाकडे एवढीच मागणी करतो की यांचा लवकरात लवकर पंचनामा झालेला आहे, यांची भरपाई तुरंत देण्यात यावी। पैसा सर्वच घरात गेलेला आहे, काहीच राहिलं नाही। यांची दुःखद घटना यांच्या तोंडातनं तुम्ही ऐका ऐका। ताजा बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।